नमस्कार मित्रांनो मी सैफन्नादाप माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आज आपण इयत्ता आठवीचा दुसऱ्या युनिटमधील टू पॉईंट टू द हाऊस बिल्डर हा लेसन पाहणार आहोत हाऊस बिल्डर इज अ स्टोरी ऑफ अ मेसन हू वर्क्स विथ फुल डेडिकेशन आउट हिज लाईफ जो आयुष्यभर अतिशय निष्ठापूर्वक काम करतो गवंड्याचं त्याची ही गोष्ट आहे सी ऑन पेज नंबर थर्टी वन दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन हू वर्कड फॉर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आणि ही एका गौंड्याची गोष्ट आहे तो एका कंत्राटदारासाठी काम करत असतो द मेसन ऑल्वेज स्ट्रो टू बी टू डू हिज वर्क विथ परफेक्शन स्ट्रो स्ट्राईवचा भूतकाळ स्ट्रो स्ट्रो याचा अर्थ मेड ग्रेट एफर्ट म्हणजे खूप प्रयत्न करणे या अर्थानं द मेसन ऑल्वेज स्ट्रो टू डू हिज वर्क विथ वर्क टू परफेक्शन आणि तो आपलं काम अतिशय निष्ठापूर्वक आणि अतिशय उत्कृष्टपणे करत असे सेकंड पॅराग्राफ ॲज सून ॲज द हाऊस हॅड बीन डिझाईनड बाय आर्किटेक्ट आर्किटेक्टनी आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद वास्तुविशारदा घराचं प्लॅनिंग घराचा आराखडा नकाशात तयार केल्यानंतर अँड डिटेल्स फायनालाइजड बाय द इंजिनियर आणि इंजिनियरनं सर्व मॅप्स किंवा इस्टिमेट हे सगळं दिल्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लिव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांनी त्यांची त्यांची कामं पूर्ण केल्यानंतर तो कंत्राटदार घर बांधण्याची जबाबदारी या मेसनकडं म्हणजे गवंड्याकडं सोपवत असे हो द मेसन वूड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आणि मग त्यानंतर हा जो मेसन आहे हा जो गवंडी आहे विदाउट वेस्टिंग टाईम वेळ न घालवता अतिशय तत्परतेनं स्टार्ट हिज वर्क आणि तो त्याचं काम सुरू करत असे ही वूड वर्क टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग आणि तो त्याच्या कामामध्ये अतिशय रुची घेत असे अतिशय मनापासून तो आपलं काम करत असे ही वूड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क बिल्डिंग अँड डू इट विथ डेडिकेशन डेडिकेशन याचा अर्थ कमिटेड टू टास्क ऑर पर्पज म्हणजे अतिशय डेडिकेशन म्हणजे निष्ठा आणि अतिशय निष्ठेनं तो हे काम पूर्ण करत असे ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि तो चांगल्या प्रतीचं बांधकाम साहित्य वापरत असे टू हाय क्वालिटी द मेजरमेंट ऑफ वॉल्स डोअरवेज आणि भिंतीची मापं दरवाजे आर्च कमानी हे सगळं अचूकपणे बिनचूकपणे तो तयार करून घेत असे वीअर परफेक्ट अँड गिव्ह अँड ॲक्सलंट अपिलिंग फिनिश आणि हे सगळं काम अतिशय वेल फिनिश्ड म्हणजे अत्यंत सुपिरियर किंवा आकर्षक पद्धतीनं तो करत असे वॉट ही बिल्ट त्याने जे जे काय बांधकाम केलेलं आहे जे जे काय कष्ट केलेलं आहे अतिशय रेखीव आणि सुंदरतेनं करत असे द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वूड बी मोर सॅटिस्फाईड विथ कन्स्ट्रक्शन आणि जे घराचे ओनर असत जो घराचा मालक असे त्याच्या अपेक्षेपेक्षाही चांगलं दर्जेदार आणि सुंदर घर त्याला तो हा गौंडी देत असे नेक्स्ट पॅराग्राफ बिकॉज ऑफ अ झील डिलिजन्स झील याचा अर्थ ग्रेट एन्थोजियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट म्हणजे उत्साह किंवा उमेद आणि तो काम अतिशय उत्साहाने उमेदीने करत असे विथ डिलिजन्स डिलिजन्स याचा अर्थ कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट म्हणजे ज्याला आपण मेहनत म्हणू तर डिलिजन्स म्हणजे मेहनत आणि अतिशय उत्साहाने मेहनतीनं कष्टानं तो घराचं काम करत असे लॉयल्टी अँड परसिस्टन्स परसिस्टन्स म्हणजे चिकाटी अतिशय विश्वासूपणे आणि चिकाटीनं तो त्याचं काम करत असे दॅट ही डिस्प्लेड हिज वर्क आणि हे त्याच्या कामातूनच दिसून येत असे त्याची तिका त्याची चिकाटी त्याच्या कामातील प्रामाणिकपणा हे सगळं त्याच्या कामातून स्पष्ट होत असे द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेचड गुड बिझनेस आणि त्यामुळं त्या गोंड्याला खूप मागणी होती आणि त्याच्यामुळं हीच कॉन्ट्रॅक्टर गेट गुड बिझनेस आणि त्याचा जो कंत्राटदार आहे त्याला चांगली कामं मिळत असत त्याच्यामुळं सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टड रिकम्पेन्सड द मेसन आणि त्यामुळं तो कॉन कंत्राटदारसुद्धा त्याला चांगला मोबदला देत असते रि रिकम्पन्सेट म्हणजे परतफेड त्याचा जो मोबदला आहे चांगला मोबदला त्याला तो कंत्राटदार देत असे हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी एक चांगलं वेतन चांगली पगार त्याला मिळत असे मोबदला म्हणून ही कुड मीट द नीड्स ऑफ फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्केअर सिटी आणि त्याच्या ज्या काही कौटुंबिक गरजा आहेत त्या पगारीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भागत होत्या म्हणजे कंत्राटदार त्याला चांगला मोबदला देत होता त्याच्या कामाचा पुढचा परिषद बघूया द मेसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन आणि अशा प्रकारे हा जो मेसन आहे हा जो गवंडी आहे तो अतिशय निष्ठेनं त्याचं चा करत असे टिल ही बिकम ग्रँड फादर तो आता आजोबा झाला होता त्याचं वय झालं होतं देन ही डिसायडेड दॅट इट वॉज अ टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाईम विथ हिज ग्रँड चिल्ड्रेन आणि त्याला आता असं वाटू लागलं की इट इज अ टाइम टू रिटायर आता आपण निवृत्त व्हायला पाहिजे आता हा आपल्या नातवंडांबरोबर वेळ घालवण्याची वेळ आहे आपण कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे असं त्याची धारणा झाली बिंग अ फर्म माइंडेड पर्सन आणि तो एक दृढ निश्चय होता त्यांनी निश्चय केला होता मनोमन ही इन्फॉर्म्ड हिज अ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी कंत्राटदाराला सांगितलं माहिती दिली ऑफ हिज अ डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग आणि त्यांनी त्याचा निर्णय कळवला की मी आता निवृत्त होणार आहे मी आता कामातून रजा घेणार आहे मला इथून पुढे मी काम करणार नाही द कॉन्ट्रॅक्टर वॉज अ व्हेरी डिसहार्टनड डिसहार्टनड फेल्ट डिसअपॉइंटेड म्हणजे निराश होणे आणि त्याचा जो कंत्राटदार आहे तो सुद्धा निराश झाला कारण का तर एक उत्कृष्ट काम करणारा गवंडी आता त्याच्याकडं नसणार आहे याच्यामुळं तो निराश झाला

आणि नाखुशीनं त्याने कशीबशी त्या कामासाठी होकार दिला नॉट टू ह हॅपीली आयदर त्याला एवढासा आनंद नव्हता झाला परंतु एक शेवटचं काम म्हणून अतिशय नाईला जास्त तो ते काम स्वीकारतो लास्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर थर्टी वन द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड बांधकामाला सुरुवात झाली इट वॉज मोस्टली ब्युटिफुल डिझाईनड हाऊस आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेलं घर होतं टू बिल्ड ऑन अ सॉट आफ्टर लोकेशन एका चांगल्या भागामध्ये चांगल्या लोकेशनमध्ये हे घर होतं हावेवर द मेसन कुड नॉट पुट हिज अ माइंड अँड हार्ट इन हिज वर्क परंतु या गोंड्याचं मात्र त्या कामावरती फारसं चित्त नव्हतं त्या कामावरती मन त्याचं लागत नव्हतं ही डीड हिज वर्क व्हेरी रफली आणि अतिशय ओबडधोबडपणे त्यांनी ते काम कसं बसं करायला सुरुवात केली अँड केअरलेसली अतिशय निष्काळजीपणे अनिच्छेनं तो हे काम करत होता त्याला फारसा या कामामध्ये इंटरेस्ट नव्हता विदाऊट इंटरेस्ट अँड डेडिकेशन कुठल्याही प्रकारचं डेडिकेशन नाही इंटरेस्ट नाही अशा पद्धतीनं या शेवटच्या घराचं काम सुरू असतं इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ अ लो क्वालिटी आणि जे बांधकाम आहेत ते वापरलं निकृष्ट दर्जाचंच होतं बट ही डीड नॉट केअर त्यांनी त्याच्याकडेही लक्ष दिलं नाही ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन अ हेस्ट अँड फायनली रिटायर त्याला कसं बसं हे घर पूर्ण करायचं आणि निवृत्त व्हायची घाई झाली होती रिटायर व्हायची घाई झाली होती त्यामुळे त्यानं हे काम फारसं मन लावून केलं नाही पुढचं परिच्छेद द हाऊस वॉज अ रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड अपेक्षेपेक्षा घर लवकरच बांधून पूर्ण झालं फेरी रफली मेड स्ट्रक्चर अतिशय ओवडजवळपणे तयार केलेलं स्ट्रक्चर वीक वॉल्स भिंती फारशा मजबूत नव्हत्या पुअर फिनिशिंग आणि घराचं जे फिनिशिंग आहे ते सुद्धा फारसं चांगलं नव्हतं अँड आय डेड नॉट लुक ॲज गुड ॲज ऑल आणि त्याची सुरुवातीची कामं पूर्वीची जशी सुंदर होती आकर्षक तसं हे काम दिसायला सुंदर नव्हतं ॲज अ डिझाईनड ज्या पद्धतीनं डिझाईन केलं होतं तितकं घर सुंदर नव्हतं येट द मेसन डीड नॉट केअर परंतु गोंड्याला त्याची काही फिकीर नव्हती समहाव ही वॉन्ट टू कम्प्लीट त्याला काहीतरी करून हे पूर्ण करायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये होतं की कसं तरी करून शेवटचं काम करायचं बस ही इन्फॉर्मड द कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी कंत्राटदाराला सांगितलं दॅट हाऊस वॉज रेडी घर पूर्ण झालेलं आहे ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स अ कीज टू हिम आणि घराच्या चाव्या त्याला द्यायच्या आहेत कंत्राटदाराकडं असं त्याने त्याला कळवलं लास्ट पॅराग्राफ द कॉन्ट्रॅक्टर अरावड ॲट द साईट तो कंत्राटदार त्या साईटवरती आला जिथं घर बांधलेलं होतं त्या ठिकाणी आला ही हॅड अ फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड्स आणि त्याच्या हातामध्ये एक कागदपत्रांची फाईल होती ती कायदेशीर कागदपत्रं होती द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम आणि त्या गोंड्यानं नवीन घराच्याची चावी त्या कंत्राटदाराकडं सोपवली बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड परंतु कंत्राटदार पुढं नाही आला टू एंटर द हाऊस घर पाहण्यासाठी तो पुढं आलाच नाही टू सी इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल त्याच्याऐवजी त्याने अतिशय आनंदानं हसतमुखानं ही हँडेड ओव्हर द फाईल त्यांनी त्याच्याजवळची फाईल दिली ज्याच्यामध्ये जी कागदपत्र घराच्या मालकीची जी कागदपत्रं होती ती फाईल त्यानं गवंड्याकडं सोपवली विथ हाऊस कीज चावी आणि ती कागदपत्रं त्याला दिली द मेसन सेड बीमिंग हॅपीली टोन दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स तर ही घराच्या मालकीची कागदपत्रं आहेत ऑफ न्यू हाऊस इन युअर नेम तुझ्या नावे हे नवीन घर आहे आणि त्याचीही कागदपत्र आहेत असं सा कंत्राटदार सांगतो द हाऊस इज युअर्स आणि हे घर तुझंच आहे आय हॅड प्लॅनड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू आणि तुला एक भेट म्हणून मी हे घर देत आहे अशा पद्धतीनं कंत्राटदारानं शेवटचं घर आयुष्यभर कष्ट केलेल्या गोंड्याला भेट म्हणून द्यायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे त्याने दिलं बट द मेसन डेड नॉट बिल्ड इट विथ डिवोशन परंतु दुर्दैवानं त्या गवंड्यानं मनापासून हे घर बांधलेलं नव्हतं इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द लेसन द हाऊस बिल्डर आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद